आप कहाँ से? राजस्थान का। अच्छा, हम महाराष्ट्र वाला है। हाँ मित्रांनो, कसे काय मजेत आहे ना? मजेतच राहायचं। तर आता उद्यान परदेशा गावची जत्रा आहे, तर आज बरीच दुकाने इथे यायला लागली आहेत। तर आपण बघायला आप बिहार से? अच्छा ठीक है। एर्नाकुलम में रहता है? हाँ एर्नाकुलम में रहता है। हमारा तीन दिए जैसे सबको पता चलेगा। आप सभी बिहार से? फैमिली के साथ रहता है इधर? अभी सिर्फ केरल में ही है बेचता है या? अच्छा भाई, या ठिकाणी पण कुठले कुठले दुकाने अजून येणार आहेत, तयारी चालू आहे सर्व। कुठले कुठले आले ते फक्त तर होतं समजणे, तिथं पण अजून येणार आहे ते उद्या परवा दिवशी मस्त येत असणार आहे। फुल ग्राउंडमध्ये माणसं असणार आहे ती, म्हणजे याप्रमाणे मोकळं नसणार आहे इथं ग्राउंड। काही मटण वगैरे सगळे कालवण करण्यासाठी, मासे तळण्यासाठी, भांड्याचं दुकान, मातीचे भांडे सर्व, संपूर्ण मातीचे भांडे बघायचं आहे ते। उद्या परवा दिवशी या ठिकाणी भरपूर गर्दी असणार आहे, काही सर्व दुकानच आहेत। उद्या परवा दिवशीचा मस्त व्हिडिओ सर्वांनी बघा, हे सर्व दुकानच आहेत। हे बघा मस्त खेळण्याचे दुकान आहे। हां वैके तनवीर म्हणजे मराठीच आहे ना। हे बघा सर्व, ही मलाळीच आहे ती, तिथून एक 25 किलोमीटरचं गाव आहे, पण हे बिझनेस असा फिरून फिरून करते ती। हे खेळण्याचं दुकान आहे मस्त पैकी। हाय हाय, हे बघा या ठिकाणी फुगा येतं, दिखावं थोडं अच्छी तरह से। आप कहाँ से? राजस्थान का। अच्छा, हम महाराष्ट्र वाला है। आपका नाम? हरिलाल। अच्छा, हे दुसरं दुकान बघा या ठिकाणी, भांड्याचं दुकान मस्तपैकी। बरेच दुकान अजून उघडले नाहीत या ठिकाणी। हे बघा इकडे सगळे पॅक दुकान आहेत, उद्या सगळे तुम्हाला दिसतील मस्तपैकी इथं गर्दी दुकानं। इथं किती भांडे बघा, सर्व प्रकारचे भांडे वगैरे मिळतात, स्वस्तात मस्त। बघा मस्त खायचे दुकान। हे बघा मलाळ्यांचंच दुकान आहे हे, मस्त पैकी खायचं दुकान। खायला काय काय बघा, सगळं आहे। गाव वगैरे मिळते तिथं काय मिळत नाही, तर वेगवेगळ्या आहेत का पावभ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पावभ्या, लया, मेवा, ही वेगळंच आहे काय तर बघा। उन्हाळवाचं दुकान, खजूर, सर्व वेगवेगळं खायला पदार्थ या दुकानात तुम्ही। असे बरेच दुकानं, हे एकच दुकान आहे, बरेच दुकानं होती या ठिकाणी होते, तर पाहता येतील आपल्याला। हे बघा सर्व या बाजूला पण आहे। काही वर पण टांगलेलं आहे, काय 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 काय, बरेच अशी दुकानं आहेत। ते थोडं आता फिरून आपण बघूया, आणि सगळे अजून उद्या ओपन होणार दुकानं, पॅक आहेत अजून थोडी थोडीच अशी। इकडे उघडी दुकानं आहेत बघा, खेळण्याची दुकानं, खायची दुकानं, इकडं अजून दुकानं घालायचं काम चालू आहे। ते हॅलो म्हटलं, मला वाटलं मलाच बोलूया का। हे ठिकाणी कोण खायची दुकानं, उद्या भरपूर आईस्क्रीमची दुकानं, आईस्क्रीमच्या गाड्या। हे बघा इथं दुकान बसायचं, भांड्याचं चालू, त्याची तयारी चालली आहे अजून, ग्लास वगैरे दुकानांचे, सर्व भाषा वगैरे या ठिकाणी संपूर्ण अजून मांडलं नाही। या ठिकाणी खायचं दुकान आहे बघा, पैकी इथे पॅकमध्ये दुकान आहे ती गाडी। मालक स्वतःच आईस्क्रीम खाल्लाय, उद्या त्याला टाइम भेटणार नाही वाटतं, जसं मध्ये सगळ्यांनी वाटत होतं बसणार।
वाटत मजी इकत बसणार। हे बघा सर्व अजून दुकान मांडायची तयारी चालू आहे। इथं पुन्हा आईस्क्रीमच्या गाड्या, अशा बऱ्याच आईस्क्रीमच्या गाड्या उद्या अजून येणार आहेत। उद्या दिवसभर आणि परवा दिवशी दिवसभर असे दोन दिवस इथे यात्रा असते। ही आहे पडली, पडली म्हणजे चर्च, दुसरा एक मोठा चर्च आहे। तो उद्या संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओमध्ये बरोबर सर्व एक ब्लॉग करून तुम्हाला टाकेन मी। चर्चमधील लाईटिंग वगैरे मस्त असते। तर उद्या परवा दिवशी मी छोटासा ब्लॉग करेन 10-20 मिनिटाचा, तो सर्वांनी बघा। ही फक्त आजची कुठली दुकानामध्ये जत्रेची तयारी म्हणून काय काय चाललं यासाठी मी आता हा व्हिडिओ तयार केला आहे। मग काय गाडग्याचे दुकान असं आहे, हे ग्राउंड मोठं। अजून ह्या ग्राउंडच्या पलीकडे एक छोटं ग्राउंड आहे, त्या ठिकाणी काय आता जात नाही पण त्या ठिकाणी उद्याच्या ब्लॉकमध्येच आपण करून टाकू मस्तपैकी व्हिडिओ। तिकडे पण दुकान असतात, तिकडे एक चर्च आहे मोठं, त्या चर्चमध्ये पण आपण जाऊ उद्या परवा दिवशी। तर कसं काय वाटला व्हिडिओ, छोटासाच व्हिडिओ। हे बघा सर्वत्र दुकानच दुकान यायला लागले आहेत। उद्या परवा दिवशी गर्दीमध्ये गर्दी असते सगळ्या टाउनमध्ये, सगळ्या गावामध्ये। त्या ग्राउंडवर तिकडे एक चर्च आहे, इथे एक चर्च आहे, अजून दुसरे एक चर्च आहे, त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते। या मोठीच्या मोठी जत्रा असते ह्या गावची 5 ते 6 तारखेला। तर जरूर आपण परवा दिवशी एक ब्लॉग तयार करू। तर ओके, सर्वांचे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। ओके, बाय।